संत नहुती जग लाडू संताचे मार्ग या आरणाने गुरु चालले जगाचा राज माझ्या साधू संत महात्म्यांना पाहत नव्हता त्याकरता त्यांनी अवतार धारण करून या विश्वामध्ये आले त्या भूतलावरती आले तुम्हा मला मोक्षाची वाट पुण्याची वाट भक्तीची वाट दाऊन गेले म्हणून मार्ग दाऊने गेले आधी पुण्यवान व्यक्ती पोटी जन्माला येण्याकरता अधिकारी व्यक्ती वारकरी क्षेत्रातली पोटी जन्माला येण्याकरता आदोगर धन्य माता पिता धन्य माता पिता तयाच्या सात्विक मूल पोटी जन्माला येण्याकरता आणखी कोण सांगू का शुद्ध पिता पोटी भय रताळ गोमटी ऐका जर पोटी मुलं चांगली जन्माला येण्याकरता आपण शेतकरी लोक बाबा बी जर चांगला असेल तर पीक चांगलं येतं बरोबर ना बी चांगला असेल तर पीक चांगले येतं त्याचप्रमाणे मायबाप जर चांगली असतील तर पोटी मुलं चांगली जन्माला येत असतात संत पोटी जन्माला येण्याकरता मायबापाची पुण्याही लागते कुठलेही संत जन्माला आले त्या अगोदर मायबापाची पुण्याही होती मग आज ज्या देवाच्या पुढे तुम्ही आम्ही बसलो त्या भगवंताच्या पुढे विराजमान झालो जगाचा मालक जगाच्या चालक आत्मा पुण्यवासी माझे श्री संत सद्गुरु बाळाभाऊ या गावामध्ये आले इथपर्यंत आले मान्य झालं पण मामा अवताराला येताना सहजासहजी आले नाही महाराज तुम्ही आताचा घेतला आम्हाला अवतार घेत असताना पुण्यवान मायबापाच्या पोटी जन्माला येत असतात मग मामाने अवतार धारण केला मामा जन्माला आले पण जन्माला येत असता मामांनी मामांच्या आई वडिलांची काहीतरी पुण्याही असेल आता सांगितल्याप्रमाणे आई बापाची पुण्याही असेल ना काहीतरी पुण्याही असेल काय होती पुण्याही माझ्या बाळूमामांची माता सुंदरा माता आणि वडील मायाप्पा दोघे जण पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याची मनोभावे सेवा करायची आणि सुंदरा माता माहेरचा देव आप्पाची वाडी हलसिद्धनाथाला मनोभावे पूजायच्या एके दिवशी त्या हलसिद्धनाथाच्या पुढे जाऊन उभा राहिल्या आणि सांगितलं हे हलसिद्धनाथा ऐक मी लहानाची मोठी झाली रे तुझ्या दरबारामध्ये खेळत खेळत देवा आतापर्यंत मी तुला काय मागितलं नाही हलसिद्धनाथा पण आता माझी इच्छा आहे गड्या हे भगवंता हे हलसिद्धनाथा ऐक हलसिद्धनाथा ऐक माझ्या पोटी पुत्र असा रे माझ्या पोटी पुत्र असा रे ज्या पुत्राने आख्या जगाची सेवा करायला असं प्रीत सुंदरा मातेने मागितलं आणि त्याच प्रीत आग्रहास्तव भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला अवतार धारण करत असताना सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वाद सोमवार तिथी द्वादशीची आणि माझ्या बाळूमामा बाहेर 4:23 बोला 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 मामा चढावडे सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची आणि मामांचा जन्म 4:23 कळते ना जन्माला येत असताना सामान्य आले नाही प्रत्येक कीर्तनात हे अगोदर सांगतो जन्माचा नंतर कीर्तनाकडे वळत असतो ही प्रस्तावना आहे जन्मापर्यंतची ज्यावेळी बाळूमामा जन्माला येत असताना आईला डोहाई लागायची डोहाई काय होती ते मी तुम्हाला सगळं सांगितले पाठीमागच्या तळावरती कोणी आला असेल नसेल मला वेळेचं बंधन लक्ष द्या अनेक प्रकार